घटना होती आज सत्यात उतरली आहे. त्याचं खरं कारण म्हणजे आपण पाठीमागे पुणे गांधी नवीन म्हणजे आपले सगळे बलगड आहे. जरा तुम्हाला मित्रांनो माझ्याबरोबर आहे मित्रांनो माझ्याबरोबर जस्ट आहे दादा माळी. जस्ट सगळ्यांच्या एकमताने दादाची निवड करण्यात आली आणि त्याच्याबरोबर आहे बाकीची सगळे पदसुद्धा विश्वस्त कमिटी जी एकमताने निर्णयाने आता त्यांचे पद सिद्ध झाले. माझ्याबरोबर आहे दादा त्यांचं अभिनंदन. दादा मुलाखत घ्यायचं कारण म्हणून एकमताने निर्णय झाला तुमच्या बाजूला काय म्हणतो बरं. मी ही सगळी कोणी परकी नाही आहे म्हणजे घरची आहे. त्यांनी माझ्यावरती मुंबई शेड्यूलवरती शेड्यूल आकाशवरती आणि त्यातल्या त्यात आज बघा आमची दुसरी पिढी आमच्याबरोबर आहे. मी लहानपणापासून आमचे मनोरंजन खानोलकर कलंबूचे लहान असताना शेगड्या त्यांचा मुलगा आमच्याबरोबर आहे. आज आमचा मोहन शेटा होता त्यांचा मुलगा आज आमच्या संघटनेमध्ये. त्यामुळे आमचं नातं एक असते जवळचं ते आम्ही जीवभावने आम्ही शेतक्षेत्रामध्ये एकत्रच आहोत. दादा जस्ट जबाबदारी आली पहिला विषय काय असतो. पहिला विषय आमचा असा असणार आहे की जे आमचे आपसमध्ये भांडणं ही ओपन बोलतात. सर्वात प्रथम प्रयत्न करणार फडकेशे आणि राहुल पाटील आडवली यांना दोघांना समोर बसून त्यांचं भांडण ही संघटना पहिला मिळवून आम्ही प्रयत्न करू. याच्यातून कुठली दुसरी पण भांडणं असतील ती पण आमची आम्ही मिटवून टाकू. आणि जो ज्या व्यक्तीने आमच्या मुलाला अत्याचार केला त्याला नाव घेऊन मोठा करत नाही त्याला आम्ही सोडणार नाही. दादा आता एक आपली चर्चा चाललेली नाटकावरचा विषय आणि मुंबईवरचा विषय काय ह्याच्यामध्ये आता खरंच आपलं काय असलं पाहिजे. बघा घाट म्हणजे पिढ्यानपिढ्या आम्हाला पहिला सातारा लोणारचा घाट लागतो. सातारा जाताना खंबाट करतो तर लोणारपड्या घाटावरची घाटावरची मंडळी आम्हाला मुंबईवाले बोलतात. घाटावरची असणारी प्रत्येक व्यक्ती जसे आंधराव केरवन असतील असे विलासपुरण असतील धनाई काके असतील आणि ज्यांनी शेती चालू करून त्यांनी आम्हाला मदत केली ते आमचे नितीलाब शेवाळे सख्या भावापेक्षी असतात त्यांनी आम्हाला प्रेम दिलं. त्यामुळे ते आमचे भाऊच आहेत. जे लोक आम्हाला त्रास देत आहेत म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या मुलांना त्याच्यावर काही काही त्यांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे ही आमच्या त्या भावांकडून अपेक्षा आहे. दादा मगाशी जेव्हा तुम्ही फोन लावलेला त्या टायमिंगला खूप विश्वासाने तुमच्यावरती तुमचं संभाषण चाललेलं तो विषय कसा होता जरा गेलो ना. तुम्ही परत सांगतो आम्ही दुसरी पिढी आमचे मनोहर शेठ खानावकर असतील गंगाराम शेठ असतील जे असतील किंवा मोहन शेठ जे असतील हे बिचारे स्वर्गवासी झाले. त्यांच्या पावलावर पाव आम्ही ठेवू शकत तेवढे आम्ही मोठे नाही आहेत तर त्यांचे संस्कार आमच्यावर आहेत. आणि ज्या लोक यांची बोलत होतो त्यांचे जुने मित्र आहेत म्हणजे आमच्या वडिलांचे मित्र आहेत ते. त्यामुळे आम्हाला ते आमच्या काकासारखे त्यामुळे ते काका आणि पिकण्या किंवा कोकण भाचा त्यांचं आमचं संभाषण होतं त्यामुळे ते आम्हाला संपर्क मदत करतीलच. अजून एक विषय जे वादावादीपासून ते निकाल घेण्यापर्यंतचे आधुनिकता काय असली पाहिजे आणि ती आता आपण बघतोय लॉबी टच गाडी फॉल परत अजून बरोबरी होणे सामने आधुनिकता काय असली पाहिजे. बघा किती टेक्नॉलॉजी मोठी झाली तरी ॲडिट करता येतं. झेंडेवाला जो निर्णय देईल तो मान्य केला पाहिजे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी कमिटी ज्यांनी खरोखर चुकीचा जर खोटा निर्णय ते काही कमिटीची चुकी जर नाही ते आम्ही निर्णय तर घेऊच. आता आमचा जास्त वेळ घेऊ नको सगळ्यांची घंटी वाजली आहे आणि जेवायला लागले त्यामुळे दोन शब्द मुंबई शेटला विचारा. दादा तुम्हाला एक प्रश्न आहे माझा. आता जसे आपले मुंबईचे बैलगाडा मालक किंवा बैलगाडा प्रेमी जसं घाटावरती आवडीने शर्यती खेळायला जातात तर तसा लो म्हणजे घाटावरची लोक मुंबईमध्ये का नाही दादा बिंजोडची शर्यत आहे म्हणून तसं नाही तसं नाही. 80% बैल आपली असतात मुंबईमध्ये आणि ती सांभाळण्यासाठी आपण भावाकडे पाठवतो. त्यामुळे त्या बैलावर येणारी माणसं आहेत ती समोरला येतात आणि त्यांना खेळायचं आहे. मुंबई घाटावरची मोठी नावं आहेत ना दत्ताजी गायकवाड असतील तनाई ताते असतील किंवा आपले आंध्रप्रदेशची बरीच मंडळी आबा शेवाले असतील येतात तर खेळायला आपल्याकडे. दादा एक लास्ट शेवटचा प्रश्न. आता घाटावरती जसे गटाप्रमाणे शर्यती होतात मला वाटतं आता मुंबईमध्ये पण चालू होती तर मग तेव्हा त्यांचा कल असेल का आपल्याकडे. आपल्याकडे खेळ चालू होऊ शकत नाही एक दोनला प्रयत्न करतात. कसं होतं आपली आवड वेगळी आपला छंद वेगळा त्यांची आवड वेगळी त्यांचा छंद वेगळा आहे त्यामुळे हे आपण कोणाला जाऊ शकतो पण मुंबईला नाही होऊ शकत. दादा तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन. चला